सोलापूर शहर उत्तर मतदार संघात मोदी @9 अभियानाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 3 इथं माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी युवा संपर्क अभियानातून केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा प्रसार सामान्य जनतेमध्ये करण्यासाठी मोदी @9 या अभियानाची सुरुवात 1 जून ते 30 जून या दरम्यान करण्यात आली असून या अभियानाचा शुभारंभ शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 इथं माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी युवा संपर्क अभियानाच्या माध्यमातून केला. भवानीपेठेतील अथर्व गार्डन इथं सुरेश पाटील यांनी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावा आणि मोदी सरकारनं युवकांसाठी 9 वर्षात केलेली कामगिरी याची माहिती दिली. कोल्हापूर शहरामध्ये जमिनी संस्कृती क्रीडा व बौद्धिक संस्था तसेच आर्मिका फायनान्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने जॉब फेअरचा कार्यक्रम मोफत अथर्व गार्डन या ठिकाणी 11 वाजता चालू केलेला आहे. या जॉब फेअरमध्ये जवळजवळ 100 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यामध्ये 20 लोकांचं सिलेक्ट झालेलं आहे. जवळ 2-2.5 लोकांचं मुलाखती होतील, त्यामध्ये आम्हाला कंपनी आर्मिका कंपनीने सांगितलेलं आहे की 50 लोकांना आम्ही या ठिकाणी जॉब देणार आहे. अभियानाचा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनाळे मामा, सुरेश पाटील, हेमंत पिंगळे, उद्योजक केशव चाटला, अमर बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक अक्षय अंजिखाने यांनी केलं. प्रमुख पाहुणे हेमंत पिंगळे यांनी या कार्यक्रमात मोदी @9 या अभियानाची माहिती उपस्थित तरुणांना दिली. मला वाटतंय अण्णा, आपण जे काम करत आहात त्याचं पुण्य आपल्याला फार मोठं लागणार आहे. ज्या तरुणाला आपण हाताला जे रोजगार देणार आहे, आज अनेक पालकांची चिंता आहे. 1,00,000 रुपये खर्च करून आपण शिक्षण देतो मुलांना, पण त्या भविष्यामध्ये त्या भविष्याच्या पिढीला रोजगार मिळेल का नाही हे त्याच्या मनातली एक मोठी भीती पालकांची आहे. त्यांना सतवणारी चिंता ती आहे, पण ती चिंता मिटवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे आपलं खरं तर त्यांना अभिनंदन करावं तेवढं थोडकंच आहे. सुरेशण्णा पाटील यांनी आपल्या प्रभागातील युवकांसाठी जॉब फेअरचं आयोजन केलेलं होतं. या जॉब फेअरला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. आज बऱ्याच लोकांचं सिलेक्शन लेटर देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सोलापुरामध्ये कोणत्याही प्रकारचं रोजगार उपलब्ध नसल्यामुळं इथल्या तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागतं. एक नैराश्याची भावना या सोलापुरातल्या तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. अशा वेळेला नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी जो जॉब फेअर घेतला तो अतिशय योग्य वेळेला घेतलेला जॉब फेअर आहे. अशाच पद्धतीचं जॉब फेअर त्यांनी घ्यावं. आता त्यांनी प्रभागापुरतं घेतलेलं जॉब फेअर आहे, संपूर्ण शहरासाठी देखील त्यांनी जॉब फेअर घ्यावं. जॉब फेअर होतं भवानीपेठमध्ये. इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि सिलेक्शन झाले. कॉलिंग कंपनी जॉब बिझनेस बँकिंग सर्व्हिस कंपनी आहे. बरं वाटतं ते जॉब फेअर आयोजित केलं होतं. असेच आयोजित करावे सोलापुरात. सुरेश अण्णा यांनी ते आयोजित केले होते जॉब साठी म्हणून, तर माझ्या 2 मुली होते म्हणून आम्ही त्यासाठी इथे आणले. आठवा गार्डन मोडला. सुरेश पाटलांच्या ज्या सांगण्यामुळं आमच्या घरातल्यांच्या मुलींना दोघांना आणून त्यांनी इथं सिलेक्ट झालेले आहे, म्हणून तेवढंच अभिनंदन आहे.